वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने चालू वर्षात नवीन नवा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून गावाकडे चला या उपक्रमाची सुरुवात देशभरात करण्यात आली. एक शाखा एक गाव दत्तक घेऊन त्या गावात नियमित आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरदकुमार अग्रवाल यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित मीट दी प्रेस कार्यक्रमात मंगळवारी दिली. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरदकुमार अग्रवाल, महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे मागील काही दिवसांपासून राज्य दौऱ्यावर आहेत. विविध जिल्ह्यात ते भेटी देत आहेत. मंगळवारी ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. चंद्रपूर आयएमएने दत्तक घेतलेल्या बेलसणी येथे मंगळवारी आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर डॉक्टर अग्रवाल आणि डॉक्टर कुटे यांनी स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करत आयएमएच्या कार्याची आणि राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. इंडियन मेडिकल असोसिएशन ही जगातील सर्वात मोठी सामाजिक आणि वैद्यकीय संघटना आहे. तब्बल 4 लाखांवर डॉक्टर या संघटनेशी जुळले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संघटना वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी दिली. कोविड काळात आयएमएच्या डॉक्टरांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात येथील डॉक्टरांनी मोठे योगदान दिले असून जगानेही यासाठी भारताचे आणि येथील डॉक्टरांचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना जीवनदान देताना 2000 डॉक्टरांचाही बळी गेला. या सर्व डॉक्टरांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आयएमए खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉक्टरांवर अलीकडे हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत अशी खंत व्यक्त करत सरकारने यासाठी कठोर कायदे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावाकडे चला उपक्रमाअंतर्गत गावे दत्तक घेऊन तेथे नियमित आरोग्य शिबिरे घेण्यासह सिकलसेल रुग्णांना नियमित मार्गदर्शन आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. डॉक्टरांना थेट ग्रामस्थांशी जोडणे हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर जयेश लेळे, डॉक्टर शिवकुमार उत्तुरे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, डॉक्टर संतोष कदम, डॉक्टर मिलिंद नाईक, डॉक्टर प्रकाश देव, डॉक्टर वाय एस देशपांडे, डॉक्टर अनिल पाचणेकर, डॉक्टर कीर्ती साणे यांची उपस्थिती होती.